पॉकेट टैली या कोर्स मध्ये आज पाहणार आहोत एक नवीन प्रॉब्लम जो की नॉन ट्रेडिंगचाच आहे पण एक एज्युकेशनल सेंटरचा आपण इथं अकाउंट मॅनेज करणार आहोत। यामध्ये कॉन्ट्रा एंट्री हा कन्सेप्ट आपला नवीन आहे या प्रॉब्लम मध्ये। कंपनी नेम सीआयटी एज्युकेशन सेंटर या नावाने मी ऑलरेडी इथं कंपनी बनवलेली आहे सीआयटी एज्युकेशन सेंटर। तर यामध्ये संजय पाटील स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 12 लाख संजय पाटीलनी आपला बिझनेस सुरू केलेला आहे आणि त्यांनी बिझनेसमध्ये पैसे टाकलेले आहेत 20 लाख रुपये। तर हे माहितच आहे तुम्हाला जेव्हा बिझनेसमध्ये पैसे येतात तेव्हा रिसिप्टमध्ये एंट्री करतो आपण कारण की पैसे आपण रिसिव्ह करतोय। कॅश ही डेबिट होणार आणि संजय पाटील हा की बिझनेसचा कॅपिटल आहे बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतोय तर हा क्रेडिट होणार। तर तीच एंट्री आपण टॅलीमध्ये जाऊन करूया। पहा टॅली या सॉफ्टवेअरमध्ये गेलोय आपण आणि अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन मध्ये जायचंय आणि इथं सर्वात पहिले इथं पेमेंट दिसेल तुम्हाला ते इथं तुम्हाला रिसिप्ट मध्ये चेंज करायचंय त्याला आणि इथं क्रेडिट विचारते तर इथं अल्ट सी करून आपण टाईप करूया सीआयटी एज्युकेशन सेंटर। आता तुम्ही म्हणणार त्यांचं नाव कुठे घेणार, आपण इथे नाव घेणार एल्स मध्ये त्यांचं संजय पाटील। आता एल्स मध्ये तुम्ही नाव डायरेक्टली लेजर मध्ये सर्च केलं तरी तुम्हाला दिसून जाईल। इथं कॅपिटल अंडर द कॅपिटल अकाउंटच घेतलेला आहे मी एंटर 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 आणि सेव्ह। 12 लाख बिझनेस मध्ये टाकले तर काय होणार, हे कॅश मध्ये आपल्याजवळ डेबिट होणार। आता यामध्ये एंटर केल्याच्या नंतर तुम्ही नॅरेशन पण टाकू शकता संजय पाटील स्टार्टेड बिझनेस विथ कॅश एंटर एंटर आणि सेव्ह करतोय मी इथं। मी नेक्स्ट एंट्री यामध्ये चेक करतोय कॅश डिपॉझिट ऍट बँक। पहा ही गोष्ट तुम्हाला नवीन शिकण्यासारखी आहे की कॅश डिपॉझिट ऍट बँक म्हणजेच तुमचेच पैसे आहेत जे तुमच्या एज्युकेशन सेंटरमध्ये आलेले आहे आणि तुम्ही बँकेमध्ये टाकताय। मी इथं डेबिट लिहितोय आणि इथं क्रेडिट लिहितोय। पहा सर्वात पहिले पैसे बिझनेस मधून जात आहेत तर कॅश काय करायचं, तुम्हाला क्रेडिट करायचं आहे आणि तुमच्याच बँकेमध्ये जमा होतात म्हणून इथं काय करायचं बँक ऑफ इंडिया ही काय करायचंय तुम्हाला डेबिट करायचंय आणि ही एंट्री तुमची येईल कॉन्ट्रा मध्ये। तुम्ही कॉन्ट्राची माझी थेरी पाहिली असेल तर तुम्हाला समजून जाईल कॉन्ट्रा म्हणजेच काय। वरी तुम्हाला लिंक दिसेलच। बिझनेस ओनर हा बिझनेसचे पैसे बँकेमध्ये टाकतो व काढतो, ह्याच एंट्री तुम्ही कॉन्ट्रा मध्ये करू शकता। तुमचे पैसे हे कॅश तुम्ही क्रेडिट केला आणि तुमच्याच बँकेमध्ये डेबिट केलाय तर ही एंट्री आपण डायरेक्टली पाहणार आहोत आपल्या टॅली या सॉफ्टवेअर मध्ये। मी इथून कट करतोय गेलो टॅली या सॉफ्टवेअर मध्ये। इथे कॉन्ट्रा आहे शॉर्टकट की F4 राहणार तुमची। इथं क्रेडिट पहिले दिलेले आहे तर मी इथं कॅश घेणार आहे। तुम्हाला 6 लाख बँकेमध्ये टाकायचे आहेत आणि इथं डेबिट अमाऊंट घ्यायचे आहे तर इथं लिस्ट मध्ये पहा बँक दिलेली नाही, अल्ट सी करून बँक ऑफ इंडिया अंडर द बँक अकाउंट घ्यायचंय। आता तुम्हाला इथं दिसेल की तुमच्या कॅशच्या स्वरूपात तुम्ही 6 लाख रुपये बिझनेस मधून तुमच्याच बँकेमध्ये टाकले तर कॅश क्रेडिट आहे आणि बँक तुमची डेबिट आहे म्हणजेच तुमच्या बँकेमध्ये आता किती 6 लाख रुपये अवेलेबल आहेत। नेक्स्ट एंट्री आहे पहा दे परचेस सम कम्प्युटर फॉर ऑफिस यूज। आता कम्प्युटर विकत घ्यायचे आहेत ऑफिस यूज साठी तर या एंट्री मध्ये पहा ही एंट्री पेमेंट मध्ये होणार आणि कॅश क्रेडिट होणार। कम्प्युटर तुमच्या बिझनेस मध्ये येतात तर कम्प्युटर डेबिट होणार तर हीच एंट्री आपण इथे करूया पेमेंट मध्ये कम्प्युटर अकाउंट अंडर द फिक्स ऍसेट आणि कॅश काय करायचे तुम्हाला द्यायची आहे। एंटर एंटर करून तुम्हाला इथं सेव्ह करायचं आहे। नेक्स्ट एंट्री आहे तुमची दे परचेस फर्निचर बाय चेक। पहा या आधी कॅश मध्ये सगळे ट्रान्झॅक्शन केले होते पण आता आपल्या बँकेमध्ये पैसे आहेत त्यामुळे आपण चेकचे ट्रान्झॅक्शन इथं करायचं आहे की आपण एक चेक दिलाय आणि फर्निचर विकत घेतलंय आणि त्याची अमाऊंट झाली तुमच्याकडे किती 1 लाख रुपये। तर ही एंट्री पेमेंट मध्येच होईल। जिथं कॅश क्रेडिट होत होती तिथं तुमचं बँक क्रेडिट होईल। पहा म्हणजे इथं डेबिट काय होईल आणि क्रेडिट काय होईल हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला डेबिट हे
फर्निचर राहील पण क्रेडिट कॅश न होता इथं काय होणार आहे तुमचं बँक ऑफ इंडिया आणि चेक नंबर जे आहे ते राहील पण लेजर तुम्हाला बँक ऑफ इंडियाचाच बनवायचा आहे आणि खाली चेक नंबर घ्यायचा आहे ठीक आहे तर हीच एंट्री आपण पेमेंट मध्ये करणार आहोत आपल्या टॅलिया सॉफ्टवेअर मध्ये चला जाऊया टॅलिया सॉफ्टवेअर मध्ये इथं फर्निचरचं लेजर नाही मी अल्ट सी करतोय फर्निचर अकाउंट अंडर द फिक्स ऍसेट पण इथं कॅश न देता आपण काय देतोय बँक मधून आपण पैसे देतोय एक लाख रुपये पहा सहा लाख आपल्या बँकेमध्ये होते तर पाच लाखच उरलेले आहेत आणि इथं पहा तुम्हाला चेक विचारते आपण कशा स्वरूपात चेक दिले तुम्ही फंड ट्रान्सफर केलाय किंवा कुठले अदर पेटीएम फोन पे न सुद्धा तुम्ही देऊ शकता याच्यामध्ये अदर ऍक्टिव्हिटीज सुद्धा टाकू शकता ई फंड ट्रान्सफर ऑनलाईन बँकिंग न सुद्धा देऊ शकता आपण इथं चेक न दिलेले आहे तर आपण चेक घेणार आहोत इथं आणि इथं इन्स्टॉलमेंट नंबर किंवा चेक नंबर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता जसा सी एच नंबर जे काय तुमचा चेक नंबर तिथं दिलेला आहे किंवा तुमचा चेक जो ऍक्च्युअल दिलेला आहे तो तुम्ही टाकून इथं एंटर करा किंवा इथं सी एच नंबर आणि जो नंबर तुम्ही तिथं दिलेला आहे तुमच्या एंट्रीमध्ये तो इथं टाका आणि एंटर एंटर सेव्ह करा नेक्स्ट आहे तुम्हाला दे रिसीव ऑल स्टुडंट टॅली ऍडमिशन फी सर्व विद्यार्थ्यांचे मिळून टॅलीची फीज आपण रिसीव करत आहोत तर हेच आपल्याला टॅली मध्ये करायचं आहे तर यु नो दॅट की पैसे येत आहेत तर रिसिप्ट मध्ये एंट्री होणार आणि कॅश ही डेबिट होणार कारण की पैसे येत आहेत आणि त्या बदल्यात आपण सर्व्हिसेस देतोय टॅली कोर्स तर हेच आपण याच्यामध्ये करणार आहोत जाऊया टॅली सॉफ्टवेअर मध्ये आणि ही एंट्री आपल्याला रिसिप्ट मध्ये घ्यायची आहे अल्ट सी टॅली कोर्स अंडर द इनडायरेक्ट इन्कम आणि इथं सेव्ह करायची आहे आणि 1,50,000 आपली जी अमाऊंट आहे ती आपल्याला रिसीव्ह करायची आहे कॅशच्या स्वरूपात दे रिसीव्ड ऑल स्टुडंट हार्डवेअर ऍडमिशन फीज चेक नंबर 55003 आणि अमाऊंट आहे आपली किती अमाऊंट आहे आपली किती 1,00,000 रुपये तर तीच एंट्री आपण करणार आहोत ही एंट्री रिसिप्ट मध्ये होईल आणि आपल्याकडे जे पैसे आहेत ते बँकेमध्ये जातील तर बँक ही डेबिट होणार आणि त्या बदल्यात आपण क्रेडिट कुठला कोर्स दिलाय हार्डवेअर कोर्स हा दिलाय तर ते आपण इथं करणार आहोत टॅलिया सॉफ्टवेअर मध्ये गेलोय आपण अल्ट सी हार्डवेअर फीज किंवा कोर्स इनडायरेक्ट इन्कमच घ्यायचंय तुम्ही याला सुद्धा आणि अमाऊंट टाकायची आहे तुम्हाला आणि या बदल्यात आपण काय घ्यायचं इथं बँक ओके एंटर 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 करून तुम्ही त्याचा चेक नंबर जर असेल तर तो पण इथं टाकू शकता मी एंटर एंटर करून सेव्ह करतोय नेक्स्ट एंट्री आहे दे रिसीव ऑल स्टुडंट एमएस ऑफिस फीज 1,00,000 रुपये तर ही कॅश मध्ये आलेली आहे इथं कुठलाही चेक दिलेला नाहीये तर आपण ही सुद्धा एंट्री करणार आहोत रिसिप्ट मध्ये इथं घेतलं एमएस ऑफिस आणि 1,00,000 रुपये आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हे आपल्याला आलेत कॅशच्या स्वरूपात चला नेक्स्ट घेतलंय आपण दे रिसीव ऑल स्टुडंट फोटोशॉप फीज 50,000 सर्वांची फीज आहे मिळून आणि ती फोटोशॉप कोर्ससाठी आपल्याला मिळालेली आहे चेकच्या स्वरूपात तर ही एंट्री सुद्धा आपण रिसिप्ट मध्ये करणार आहोत 50,000 आणि हा याचा भेटलेला आहे आपल्याला बँकेचा चेक तर तुम्ही जो काही चेक नंबर आहे तो चेक घ्या तुम्ही आणि सेव्ह नेक्स्ट तुम्हाला माहितच आहे आपण रेंट पेड केलं लाईट बिल पेड केली सॅलरी पेड केली टेलिफोन बिल पेड केलाय अदर एक्सपेन्सेस ह्या सगळ्या एंट्री आपल्याला कॅश थ्रूच पेड करायच्या आहेत ह्या सर्व एंट्र्या ह्या पेमेंट मध्ये होतील तर सर्वात पहिले घेऊया रेंट पेड या फाईव्ह मध्ये जाऊया आपण अल्ट सी रेंट अकाउंट अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस 12,000 आपण काय करणार आहोत इथं कॅशच्या स्वरूपात इथं देणार आहोत नेक्स्ट आहे आपल्याजवळ काय लाईट बिल जे की आपण पेड केले 2,000 तर ते सुद्धा घेणार आहोत आपण अल्ट सी लाईट बिल अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि याची अमाऊंट आपण घेणार आहोत किती 2,000
तर 2000 इथं अमाऊंट दिलेली आहे आणि हे सुद्धा कॅशच्या स्वरूपात आपण पेड केलेले आहे. नेक्स्ट दिलेली आहे आपल्याला इथं सॅलरी पेड, 30,000 सॅलरी पेड केलेली आहे आपण. अल्ट सी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, आणि ही सुद्धा कॅश मध्ये. टेलिफोन बिल पेड किती, टेलिफोन बिल आपण पेड केले कितीच, 500 रुपयाचं. तर ही एंट्री सुद्धा पेमेंट मध्येच करणार आहोत आपण. अल्ट सी टेलिफोन बिल अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घ्यायचंय तुम्हाला आणि अमाउंट 500 घ्यायचे आहे कॅशच्या स्वरूपात. नेक्स्ट आहे तुम्हाला अदर एक्सपेन्सेस जे की 5,000 आहे. अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि हे सुद्धा आपल्याला कॅश मध्येच घ्यायचं आहे. सर्वात शेवटची आणि महत्वाची एंट्री आपली राहिलेली आहे कॅश विड्रॉ फ्रॉम बँक फॉर ऑफिस यूज 50,000 रुपीज चेक नंबर 10026. तर आपण एक चेक बँकेमध्ये घेऊन गेलोय आणि 50,000 रुपये आपण बँकेमधून काढले किंवा तुम्ही एटीएम मधून काढले असं पण म्हणू शकता. कसे असो जेव्हा तुम्ही ऑफिस यूज साठी बँकेमधून पैसे काढले तर ही एंट्री F4 मध्ये होणार म्हणजेच कॉन्ट्रामध्ये होणार. आता या केसमध्ये काय होणार, इथं कॅश ही डेबिट होणार म्हणजेच पैसे आपल्या बिझनेसमध्ये येतात तर कॅश ही डेबिट होणार आणि बँक जी आहे ती क्रेडिट होणार. तर हीच एंट्री आपण सॉफ्टवेअरमध्ये जाऊन करूया. F4 मी प्रेस करतोय इथं आणि इथं अल्ट सी करण्याची कुठलीही गरज नाहीये. ऑलरेडी इथं काय दिलेलं आहे, क्रेडिट काय, क्रेडिट बँक घ्यायचं आहे तुम्हाला आणि 50,000 रुपये इथं टाकायचे आहेत तुम्हाला. आणि चेक नंबर जर तुम्हाला टाकायचा असेल तर तो टाकू शकता तुम्ही, चेक नंबर आणि तुमची अमाऊंट. ठीक आहे, एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला कॅशच्या स्वरूपात डेबिट पैसे येतात. डेबिट म्हणजेच येणे आणि क्रेडिट म्हणजेच जाणे, हे माहितच आहे तुम्हाला. तर इथं सुद्धा मी चेक नंबर लिहितोय. तुम्ही फोन पे नी जरी काढलेत किंवा पाठवलेत किंवा तुम्ही दुसऱ्या तुमच्या संस्थेच्या दुसऱ्या संस्थेच्या अकाउंटवर पाठवले तरी पण तुम्हाला कॉन्ट्रामध्येच एंट्री करायची आहे. तर समजले तुम्हाला कॉन्ट्रामध्ये एंट्री कुठल्या केसमध्ये करायची आहे, की जेव्हा तुमचेच पैसे तुम्ही तुमच्या बँकेमध्ये टाकता किंवा काढता अशा वेळेस तुम्हाला कॉन्ट्रा एंट्री करायची आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही कॉन्ट्राची मराठी थेरी पाहू शकता, तुम्हाला संपूर्णरित्या कळून जाईल. आता पाहूया याची बॅलन्स शीट. मी बॅलन्स शीट मध्ये जातो आणि एंटर करतोय आणि डिटेल्स वर क्लिक करतोय. बॅलन्स शीट टॅली झालेली आहे पहा याच्यामध्ये 1,50,500 नी. तर आपण हेच आपण पाहूया की बॅलन्स शीट किती नी, एवढी बरोबर आहे बॅलन्स शीट. आता यामध्ये दुसरं दिलेलं आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड आपल्याला इथं दिलेलं आहे, तीच अमाऊंट टॅली होते का ती पाहूया आपण. 65 हो, अगदी बरोबर तीच टॅली होते. नेक्स्ट आहे आपल्याजवळ बँक. बँकेची अमाऊंट किती, 6,00,000 आहे. खरंच आपल्या बँकेमध्ये 6,00,000 आहेत का ते पाहूया आपण. इथं पहा बँकेची अमाऊंट किती आहे, 6,00,000 बँकेमध्ये असली पाहिजे म्हणते तुमच्या. तर तेच पाहूया आपल्या बॅलन्स शीट मध्ये, हो 6,00,000 बँकेमध्ये आहे. इथं एकदा स्केप प्रेस करूया आणि प्रॉफिट अँड लॉस या ऑप्शनवर आल्याच्या नंतर आपल्याला डिटेल्स वर क्लिक करायचे आहे. तर पर्टिक्युलर्स मध्ये इथं दिलेलं आहे तुम्हाला इनडायरेक्ट इन्कम 4,00,000 झाली. टोटल हे सगळे कोर्सेस आपण विकलेले आहेत आणि 4,00,000 तुमची इन्कम झालेली आहे. त्याच्यामधून खर्च हा तुमचा एवढ्याचा झालेला आहे, 49,500 आणि तुम्हाला नेट प्रॉफिट 3,50,500 झालेली आहे. तीच पाहूया आपण आपल्या बॅलन्स शीट, बरोबर आहे का. हो, नेट प्रॉफिट हा कितीचा आहे, 3,50,500. तर इथं 3,50,500 आहे. जर तुमची बॅलन्स शीट टॅली झाली असेल तर कमेंट मध्ये टाकून सांगा आम्हाला की हो सर बॅलन्स शीट टॅली झालेली आहे, आणि बॅलन्स शीट नाही टॅली झाली तरी पण आम्हाला कमेंट मध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग बी परफेक्ट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. जर काही तुम्हाला समजलं नसेल तर कमेंट मध्ये टाका आणि आवडला असेल लेक्चर तर लाईक करा. आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि माझे समोरचे जे प्लेलिस्टमधले व्हिडिओ आहे ते तुम्ही बेसिकचे नक्कीच पहा. काही क्वेश्चन तुमचे असेल तर कमेंट्स तुम्ही करू शकता. थँक्यू.